पनवेल कर्जत दुहेरी मार्गावरील चिखले पुलाचे लोखंडी गर्डर उद्या बसवणार, त्यामुळे एक्सप्रेसवेवरील पुण्याकडे जाणारी मार्गिका 3 तास बंद असेल. यंदा मान्सून सामान्य राहणार, स्कायमेट वेदरचा अंदाज. यंदा देशात 102% पावसाचा अंदाज, महाराष्ट्रात सुद्धा यंदा मान्सूनच्या कालावधीमध्ये पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता. वर्ध्याच्या कारंजा भागात पहाटे ढगाळ वातावरणासह जोरदार अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतातील बागायती पिकांना आणि उन्हाळी पिकांना काही प्रमाणात फटका. सूर्यनारायणाचा प्रकोप, पारा 43°C. कर्नाटक, केरळ, गुजरात, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या 8 राज्यांमध्ये उष्णतेची लाट. केरळ आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी, सोबतच तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये पावसाची शक्यता. तर मुंबईतल्या कमाल तापमानात घट होण्याचा अंदाज, त्यामुळे आगामी आठवडा उष्णतेपासून दिलासा देणारा असेल. कमाल तापमान 35°C खाली राहील, मात्र आर्द्रतेमध्ये वाढ होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यातील पारा वाढता असताना जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे पडण्यास सुरुवात, जवळपास 17 प्रकल्पांमध्ये पाणी नाही. शिवतीर्थावरती आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं मराठीतून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ, पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गुढीपाडवा सण साजरा, कळसावरती उभारली गुढी, देवीची शिवकालीन दागिने घालत अलंकार पूजा. दुष्काळाचं संकट टळावं अशी देवीचरणी प्रार्थना. नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त मंदिरांना सजावट. रविवार कारंजा परिसरातील चांदीचा गणेश मंदिरात बाप्पाला द्राक्षांची आरास, 1100 किलो द्राक्षांचे घड बाप्पा चरणी अर्पण. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.